गाइस वेलकम बैक टू माय चैनल मी प्रेसिला पैशन लाइफ विथ प्रेसिला मध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आम्ही इथे माझे फ्रेंड सोबत फिरायला आलो आहे स्वामी समर्थवाडी आणि इथे बघण्यासारखं खूप काय आहे। जर तुम्हाला इथे विजिट करायचं असेल तर तुम्ही नक्कीच विजिट करू शकता। या तर सकाळीच मॉर्निंगला या, यानंतर दुपारच्या नंतर संध्याकाळी अशा टायमानुसार आला तर तुम्हाला संध्याकाळचं फिरायला खूप छान वाटेल। इथे बघण्यासारख्या स्वामी समर्थ त्याच्या खूप साऱ्या अशा मूर्त्या आहेत। तसंच इतरे सेंद्रिय खत बनते त्याचा आहे ते हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला सुद्धा विसरू नका। हे जे आहे ते मेन गेट आहे, एंट्रीचा गेट आहे। तर इथे तुम्ही बघू शकता इथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा इथे जी मूर्ती आहे ती ठेवलेली आहे। आणि इथे तुम्हाला खूप अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बघायला भेटतील। एकदम असं मन असं प्रसन्न होऊन जाते। तुम्हाला जर विजिट करायचं असेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी येत जा, म्हणजे कसं फ्रेश वाटतं। आणि आम्ही कसं दुपारच्या वेळी आले तर ऊनसुद्धा खूप आहे, त्या उन्हामुळे थोडासा कसा फिरायला थोडासा त्रास होईल एवढंच। तर ह्या जो आहे तो स्टार्टिंगचा मेन पॉईंट जाते, तिथेच आम्ही अजून आहेत। आणि आता मुलं माझी आणि सुवर्णाचा मुलगा पुढे चालत चालला आहे छोटा फ्रुटी। तर स्टार्टिंग होते, स्टार्टिंगपासून जर बघत जाल तुम्ही तर तुम्हाला मूर्त्या दिसायला सुरू होतील। आता आम्ही मेन गेटला पोचणार, म्हणजे आतमध्ये जायची सुद्धा एक वेगळी गेट आहे। मग आता इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता, हे बघा स्वामी समर्थ महाराज आहेत इथे। आणि इथे पिशवी होती ती मी साईडला करून ठेवली आहे, तर तुम्ही इथे बघू शकता। इथे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, अजून खूप सारे आहेत, गोल्डन कलरमध्ये आहेत। आणि हे जे आहे ना तो तलाव आहे, छोटा तलाव। आणखीन त्यामध्ये कमळ वगैरे, पावसामध्ये बघितलं ना तर तलाव खूप भरलेला असतो तो। आता कसा पाणी संपलेलं आहे त्यामुळे, आणि ते तलाव वगैरे ते स्वतः त्याने असं बनवलेलं आहे, असं मोठं वगैरे नाही आहे। तर इथे भाज्या जसं कोथिंबीर, टॉमॅटोज, पालकची भाजी, म्हणजे खूप साऱ्या भाज्यांचे ते शेतीच आहे त्या लोकांची, आणि ते भाजी इथे विकतात। तर आम्हाला आम्ही जातेवेळी घेऊन जाणार आहे। तर तुम्ही आता मी इथं स्टार्टिंग जाते, आम्हालासुद्धा माहिती नाही, आम्ही फर्स्ट टाईमच आलो आहे, मतलब कुठे काय आहे। आणि इथे आम्हाला गाईड करायला कोणी नाही, कारण गाईड करणारी जी व्यक्ती आहे ती जेवायला गेली आहे। आणि आम्ही दुपारच्या वेळी आल्यामुळे कसं जेवणाचा टाईम पण होऊन जातो ना। मग आम्ही फोन करून विचारलं वगैरे, ते बोलले आहेत की ते जेवून झाल्यावर ते येणार, मग तुम्हाला गाईड करणार। इथे तुम्हाला जो कचरा दिसत असेल त्याचं खत बनतात, सेंद्रिय खत बनवतात ती लोकं। त्यानंतर इथे दुसरं एक तलाव आहे मोठं, हे पावसामध्ये खूप असं भरतं। आणि असं म्हणतात की त्यामध्ये खूप अशी पोहतात वगैरे भरल्याच्या नंतर। आता कसं करू नये, आता थोडंसं घाणेरडं पाणी, मला तर घाणेरडं पाणी वाटलं तिथलं। आणि इथेसुद्धा खूप अशी झाडं आहेत, उन्हामुळे मरून गेली आहेत झाडं। तर इथे जे आहेत ते श्री स्वामीर्थ महाराजांचे पाऊल आहे। आणि इथे लॅपटॉप पार्क म्हणलं जातं ह्या भागाला। इथे जे महाराजांची जी मूर्ती आहे ती गोल्डन कलरची आहे। आणि इथे जास्तीत जास्त ज्या मूर्त्या आहेत ना त्या गोल्डन कलरच्या आहेत, वेगवेगळ्या रूपामध्ये बनवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तुम्हाला सगळीकडच्या जेवढ्या मूर्त्या तेवढ्या, म्हणजे जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत। आणि तेवढं फिरून पण घेणार आहोत। उन्हामुळे थोडंसं ऊन होतं त्यामुळे मोबाईलसुद्धा तेवढं कॅप्चर करत नाही उन्हामुळे। आणि इथे बघा तुम्ही, इथे ना हे सेंद्रिय खत बनवण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये एका जागेवरती भाज्या लावल्या आहेत, एका जागेवरती झाडंसुद्धा आहेत, पण ह्या उन्हामुळे ना झाडं अशी मरून गेली आहेत। आणि इथे जी आहे ती आहे विहीर, हे बघा ही विहीर आहे, खूप मोठी विहीर आहे। पण जास्त जवळ मुलांना जाऊ दिलं नाही, कारण कसं भीती वाटते ना म्हणून। आता आम्ही पुढे जातो आहे, हे बघा तुम्हाला सगळीकडे मूर्त्या दिसतील, सगळीकडे बोलते ना चहू बाजूकडे ना मूर्त्याच मूर्त्या आहेत, आणि खूप छान छान आहेत। आणि इथे तर जास्वंदीची फुलं एवढी मस्त आहेत, आणि खूप छान प्रकारे फुललेली आहेत ती फुलं। तुम्ही नक्कीच विजिट करा, तुम्हाला खूप छान वाटेल। आता इथे लॉक आहे, कारण मी बोलले ना जो गाईड आहे करणारी व्यक्ती ती नाही आहे, ते काकी आल्याकानंतर आम्हाला हे डोर ओपन करून देणार आहेत। आता आम्ही ह्यानंतर फिरून झाला आहे, त्यानंतर कसं म्हणजे आता दुपार झाले ना, भरपूर जेवायचा टाईम पण आला, आणि तुम्हाला सूर्य दिसत असेल डोक्यावर तर येऊन राहिला एवढा गरम होते। हे बघा
हे लक्ष्मी नारायणचं जोड आहे। इथे जे तुम्हाला दिसत आहे ते एका भांड्यामध्ये असं सिमेंटच्या भांड्यामध्ये कमळाची कमळ आहे, ते बोलली की ते कमळ आहे म्हणून। आता इथे तुम्ही दिसत बघत असाल तर कितीशे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बनवल्या आहेत। तर आम्ही आता इथे तुम्हाला दिसत असेल माठाची भाजी, म्हणजे लाल भाजी, ज्यांना आपण म्हणतो लाल भाजी, गावाला आम्ही लाल भाजी बोलतो, इथे काहीतरी माठाची भाजी बोलतात। आणि भाजीचं सुद्धा ना असं मोठं ह्याच्यामध्ये त्यांनी उत्पन्न आहे, त्यांचं खूप प्रकारची भाजी लावत। हे आहे कॅक्टसचं झाड, इथे पेरूची झाड आहेत, इथे अननसचं झाड आणि एक अननस लागलेला आहे जेवायला। आम्ही आता जेवण करतोय, फिरून झाल्या, अजून फिरायचं बाकी आहे, पण अगोदर आम्ही जेवण सगळेजण जेवण करतो। सो तुम्ही सुद्धा जेवायला या, गरमागरम मस्त प्रत्येकाने वेगवेगळं आणलंय, भाजी पुरी पण चिटकेची भाजी लाडू चपाती मस्तच। देखो सब कैसे खा रहे भूख लगी यार, कैमरे पे भी टाइम नहीं है। आता आमचं जेवण झालंय करून, आता मी थोडा वेळ बसून नंतर इथे मी तुम्हाला मगाशी दाखवलं इथे गेट ओपन केले नव्हते, तर आता ते जी गाईड करणारी व्यक्ती आली आहे त्यांनी गेट ओपन करून दिलेलं आहे आणि आतमध्ये जातो। इथे सुद्धा स्वामी समर्थांची जी मूर्ती आहे आतमध्ये एक देवारा कसा आहे तिथे असं दिवा लावला जातो, तर बाहेर चप्पल काढूनच आतमध्ये जायचं असतं। तर आता मी सगळेजण आतमध्ये एंट्री करतो आहे आणि तिथला तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे मी। ओ रैंप वॉक चालू है। तर तो सुवर्ण काकी येते रैंप वॉक करायला। आणि हे जे आहे ते गोमाता मंदिर आहे, याला गोमाता मंदिरचं नाव दिलेलं आहे या मंदिरला। तर इथे स्वामी समर्थांची सुद्धा मूर्ती आहे आणि गोमाताची सुद्धा मूर्ती आहे इथे। तर इथे आता आतमध्ये चाललं, तर ह्या साईडला जे तुम्हाला दिसत आहे त्याला बोलतात उभा पार्क, आणि ह्या साईडने आहे तो आहे अक्षय वटवृक्ष। तर इथे महाराजांची खूप मोठी अशी मूर्ती आहे, उभी मूर्ती आहे, ते तुम्हाला दाखवते। तर अगोदर तुम्ही बघाल तर इथे एक झाड आहे आणि त्या झाडाखालती छोटीशी मूर्ती ठेवली आहे, त्याच्यासमोरच तुम्ही बघू शकता इथे साप आहे, सापाची मूर्ती आहे। हे बघा इथे खूप सारी पानं पडली आहेत, ती मी हाताने साईडला केली, म्हणजे भरपूर सारा समजे तिथे साफसफाई केली नव्हती आय थिंक, म्हणून एवढा सारा तो पानांचा पतेरा आहे तो जमा झालेला आहे। हे बघा इथे स्वामी समर्थांची मूर्ती आहे, ही जी आहे ही मोठी मूर्ती आहे, जी मी बोलत होते ना खूप मोठी मूर्ती आहे। आणि इथे आहे मदर मेरीचा सुद्धा मूर्ती आहे इथे, आणि इथे हे गजानन महाराज आहेत। आणि आता आम्ही
फिरून आल्यानंतर आतमध्ये आल्या तर हे आहे तर इथे भक्त कक्ष जे भक्त असतात त्यांचा हा रूम आहे म्हणजे प्रार्थना वगैरे करायला येतात तेव्हा तो खूप मोठा असा रूम आहे आणि खूप खूप साऱ्या अशा हे आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला मी दाखवते पूर्ण हे राऊंड करून तर हे आमचं फिरण्याचं शेवटचं स्था कक्ष होतं म्हणजे तुम्हाला इथे मी भक्त कक्ष आहे म्हणजे जी प्रार्थना करण्यासाठी वगैरे ज्यांची हे होते आणि इथे महाराजांची पालखीसुद्धा आहे म्हणजे तुम्हाला दिसत असेल ह्या साईडला. आणखीन खूप अशा छोट्या छोट्या अशा मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये मोर आला म्हणजे खूप काही छोटे छोटे प्राण्यांचेसुद्धा स्टॅच्यूस आहेत ह्यामध्ये. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. खूप छान वाटलं फिरून, खूप मस्त वाटलं. तुम्हीसुद्धा ह्या जागेवरती नक्कीच व्हिजिट करा आणि आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका. आणि स्वामी समर्थ म्हणून नक्कीच कमेंट करा. चला बाय बाय.